टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मैं सलामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। आपको बता दें कि आयुष टोरेंट हटाओ मुहिम के अध्यक्ष गोविंद भगत ने 11 जुलाई को बैठक की थी। उसमें फैसला लिया गया था कि 13 जुलाई को दोपहर 12 बजे भारत गेट टोरेंट ऑफिस के सामने आंदोलन किया जाएगा। इस आंदोलन में टोरेंट के बिल को जलाया जाएगा, लेकिन अब ये फैसला वापस ले लिया गया है, अब आंदोलन नहीं किया जाएगा। गोविंद भगत ने वीडियो जारी करके जानकारी दी है कि इस 19 जुलाई तक लॉकडाउन है और जिला अधिकारी और पुलिस प्रशासन के तरफ से उन्हें कहा गया है कि लॉकडाउन के दरमियान आप आंदोलन ना करें, 19 जुलाई के बाद आप आंदोलन कर सकते हैं। जिसके बाद गोविंद भगत ने आंदोलन को निरस्त कर दिया गया है, यानी कि जिस तरह से टोरेंट के बिल जलाने के लिए जो आंदोलन किया जा रहा था, अब वो आंदोलन कल नहीं होगा। सुनिए गोविंद भगत ने क्या जानकारी दी है। नमस्कार। कलवा मुमरा दिवाशील देसर विभागातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की काल याच ठिकाणी एक मीटिंग झालेली, त्या मीटिंगमध्ये असा निर्णय झाला की 13 जुलैला भारत गेटच्या ठिकाणी टोरांचं जे मुख्य कार्यालय आहे त्याच्यावर त्यांच्या बिलांची होळी करायचा निर्णय या ठिकाणी घेतण्यात आला होता। तो काही कारणास्तव व पोलीस खात्याच्या विनंतीवरून आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेल्या 19 तारखेपर्यंतचं जे कोविडसाठी लावलेली आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेच्या कारणास्तव स्थगित करण्यात आलेलं आहे। आणि आपल्याला 19 तारखेच्या नंतर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून टोरांचा निषेध करायचा आहे आणि टोरांतला ह्या ठिकाणून हाकलायचं आहे। टोरांनी काय बिल दिलंय ह्या बिलांशी आमचं काही देणं घेणं नाही। कोणीही टोरांचे बिल भरायचं नाही, कोणीही टोरांचं मीटर घ्यायचं नाही, कोणीही टोरांचे रीडिंग द्यायची नाही, कोणत्या परिस्थितीत ह्यांना सहकार्य करायचं नाही। हे ज्या पद्धतीने घुसखोरी केलेली आहे त्या पद्धतीने ह्या लोकांना आपल्याला हकलून द्यायचं आहे। या ठिकाणचे राज्यकर्ते माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे, माननीय ऊर्जामंत्री नितीन राऊत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय महावितरण MD श्री असीम गुप्ता ह्या लोकांच्या समोर एक निर्णय झालेला। 5 फेब्रुवारीला कायदेशीर अधिकृत एक मीटिंग झाली, त्यामध्ये मीटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला की आयुषनी जी मागणी केली, आयुष अगोदरपासून ह्या लोकांना मागणी करत गेलेलं आहे की आम्हाला टोरांड नको आहे, आम्हाला जे 141 कामगार भरती करत नाहीत ते 141 कामगार द्यावेत। त्याचप्रमाणे आमच्याकडं आजपर्यंत लोकांनी केलेले ॲप्लिकेशन 1,00,000 वरती मीटर पाहिजे होते ते मीटर द्या। मीटर देऊन जर का 6 महिन्यात आमचं उत्पन्न वाढलं नाही तर तुम्ही टोरांटला या ठिकाणी आणू शकता। तसं कोणत्याही प्रकारची कारवाई न करता 6 महिन्याचे आम्ही मुद्दत मागितलेली, ती 6 महिन्याची मुद्दतही दिलेली नाही आणि सरळ सरळ 24व्या दिवशी ह्या लोकांनी रात्री घुसखोरी करून ह्या ठिकाणी टोरांटला आणलेली आहे। त्या संदर्भात काढलेलं 27 तारखेचं जे पत्र होतं त्या पत्रामध्ये नमूद केलेलं की 29/2020 टोरांचा हँडओवर टेकओवर होणार महावितरणकडनं, टोरांट महावितरणकडनं वीज खातं टोरांटला देण्यात येणार। आम्ही त्या गोष्टीची जाणीव माननीय पालकमंत्री यांना करून दिली। पालकमंत्र्यांची दुपारी आम्ही भेट घेतली असता त्यांनी सांगितलं आमच्या समोर, त्यांनी ऊर्जामंत्र्यांना आणि असीम गुप्ता MD फोन केलं का बाबा आपण 5 तारखेला जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाप्रमाणे आपल्याला वागायचं आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची। मग तसं न होता पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली। पालकमंत्र्यांनी ह्या अगोदरही निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली होती ऊर्जामंत्र्यांना घेऊन। ऊर्जामंत्र्यांनी स्वतः 31 जुलै 2019 स्थगिती देऊन कार्यादेश दिले नव्हता आणि ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया सुरू असताना आणि ती पूर्ण न होता ह्यांना ठेका दिलायच कसा, टोरण ह्या ठिकाणी घुसतीच कशी? हा सरकार कोणाचं आहे, ठाकरे सरकार कोणाचं आहे, महावितरणचं आहे का टोरांचं आहे? टोरण आणि महावितरण वाटेल तसे इथे निर्णय घेत आहे। आणि दुसरं, महावितरण ज्यांनी विकली
ज्यांनी महावितरणची वाटोळा केलं त्या संजय कुमार यांना महावितरणमधून बरसाफ करण्याची मागणी मान्य करून त्यांना बरसाफ केलं आणि आज ते राज्याचे महासचिव आहेत. म्हणजे आता उद्या महाराष्ट्रसुद्धा हा माणूस विकू शकतो. हे काय चाललंय या राज्यामध्ये? आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतोय. आणि 19 तारखेचं लॉकडाऊन उठल्यानंतर जी टाळेबंदी आहे ती उठल्यानंतर प्रचंड प्रमाणात आपण मोर्चा काढणार आहोत. उद्याचा जो आपण बिलं जाळण्याचा जो कार्यक्रम करणार आहोत, बिलाची जी होळी करण्याचा कार्यक्रम करणार आहोत, त्याला आपण स्थगिती दिलेली आहे याची प्रत्येकाने नोंद घ्यावी. कलवा मुंब्रा दिवाशील देसाई दहिसर विभागातील सर्व नागरिकांनी सर्व वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी आणि आपला जो आहे पुढील जो कार्यक्रम आहे त्याची तयारी करावी. कारण पोलीस खात्याची विनंती आपण नेहमी त्यांना मान देतो. आपले जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितले, त्यांच्या शब्दाला आपण मान दिलंय, म्हणून आपला प्रोग्राम रद्द होतोय ह्याची जाणीव घेऊन कोणत्याही प्रकारचं इथे वाईट वाटून घेऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचं ही संघटना किंवा इथे ज्या जमलेल्या संघटना आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचं वाईटपणा घेतलेला नाही. आणि ह्या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा सांगतो, हे स्थगित आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येणार 19 तारखेच्या नंतर. धन्यवाद.